नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे 2 हप्ते आपल्याला संगतच मिळणार आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी इतका निधी महाराष्ट्र शासनाकडून वितरित केला आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी तिसऱ्या हप्त्यासाठी आपल्याला पुन्हा 2000 कोटी इतका निधी महाराष्ट्र शासनाकडून वितरित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो शासन निर्णय नक्की काय आहे तर ते आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आपण हा शासन निर्णय समजून घेऊन नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती सुद्धा समजून घ्या. सन 2023-24 अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी इतका निधी, तसेच संदर्भ क्रमांक 4 अनन्वय दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 3512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा आता 2000 कोटी इतका निधी ह्या वितरित करण्यात आलेला आहे. तर म्हणजे आपल्याला दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा संगतच मिळणार आहे. तर आपल्या खात्यावरती 4000 रुपये संगत जमा केले जाणार आहे. दुसऱ्या हप्त्याचे 2000 आणि तिसऱ्या हप्त्याचे 2000 असे दोन्ही मिळून आपल्याला 4000 रुपये 28 तारखेला हे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे सुद्धा 2000 रुपये 16व्या हप्त्याचे आपल्याला हे मिळणार आहे. तर असे आपल्याला एकूण आपल्या खात्यावरती 6000 रुपये जमा केले जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.